भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि बुलढाण्याच्या वरवटमध्ये त्यांच्या सभेचं आयोजन केलेलं आहे आणि या सभेला नड्डा संबोधित करणार आहेत. आज बुलढाण्यामध्ये असतील जे पी नड्डा आणि प्रतापराव जाधव जे महायुतीचे उमेदवार आहेत लोकसभेसाठीचे, त्यांचा प्रचार करण्यासाठी जे पी नड्डा यांचा हा बुलढाणा दौरा आहे. आणि या सभेदरम्यान, या प्रचाराच्या सभेदरम्यान आता जे पी नड्डा नेमकं काय बोलत आहेत याकडे निश्चित सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. पुढारी न्यूजवर त्याचे अपडेट्स आपण बघणारच आहोत. प्रतिनिधी संदीप पानखेडे आपल्याशी जोडले गेले आहेत, त्यांच्याशी बोलून या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत. संदीप, काय नेमकं सध्या तिथं वातावरण पाहायला मिळत आहे? जे पी नड्डा यांचा हा जो दौरा आहे त्याची तयारी कशी सुरू आहे? नक्कीच रित्या, आपण जर पाहिलं तर या सभेची तयारी आता पूर्ण झालेली आहे. थोड्या वेळातच म्हणजे 11 वाजता जे आहे ते जे पी नड्डा हे बुलढाणा जिल्ह्यात दाखल होणार आहेत आणि महायुतीचे जे काही उमेदवार आहेत प्रतापराव जाधव हे पोचांना आहेत आणि त्याच्यासाठी जे आहे वरवड बकाल, संग्रामपूर तालुक्यातील वरवड बकाल या ठिकाणी 11 वाजता जे पी नड्डा यांची सभा होणार आहे. राज्याचे मंत्री जे आहेत ते यावेळी सोबत असणार आहेत. त्याचबरोबर सायंकाळी 5 वाजता जे आहे महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत त्यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे तिन्ही घटक प्रमुख नेते जे आहेत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मुकुल वासनिक हे देखील खामगावमध्ये येणार आहेत. त्यांची 5 वाजता जाहीर सभा होणार आहे. आपण जर पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्याचं बुलढाणा लोकसभेसाठी महाराष्ट्रातल्या दुसऱ्या टप्प्यात या ठिकाणी मतदान पार पडतंय. 26 तारखेला मतदान आहे आणि 24 तारखेला प्रचार तोफा जे आहेत थंडावणार आहेत, प्रचार बंद होणार आहे. त्यामुळे आता हातचे 4 दिवस उरलेले आहेत. या 4 दिवसामध्ये महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी त्याचबरोबर इतर अपक्ष उमेदवार यांच्या आता प्रचारांना जो आहे तो मोठा जोर पकडलेला आहे. आज महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा या ठिकाणी पार पडत आहेत.